प्रधानमंत्री आवास योजना। आपल्या हक्काचं घर हे आपल्या प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं। आपल्या स्वप्नातला हा आशियाना घडवणं प्रत्येकाला शक्य होतंच असं नाही। जिथं दोन वेळ पोट भरण्याची भ्रांत, तिथं स्वतःच्या घराचं स्वप्न तर दूरच। या देशातल्या प्रत्येक गोरगरिबाच्या मनातली ही भावना हिरली ती या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी, आणि याच गरजेतून आकाराला आली पंतप्रधान आवास योजना। प्रधानमंत्री आवास योजना के तहत शहरी क्षेत्रों में लाभार्थियों को घर बनाने या उसका विस्तार करने के लिए प्रति घर 1.5 लाख रुपए की सहायता दी जा रही है। लिंक्ड सब्सिडी स्कीम के तहत घर बनाने हेतु किए गए लोन पर ब्याज में 3 से 6% की सब्सिडी दी जा रही है। एरियाज में रीडेवलपमेंट के लिए सरकार प्रति घर 1 लाख रुपए की सहायता दे रही है। या पब्लिक सेक्टर के साथ पार्टनरशिप में किफायती आवास एफोर्डेबल हाउसिंग के लिए आर्थिक रूप से पिछड़े लोगों को प्रति घर 1.5 लाख रुपए की सहायता दी जा रही है। आज देश में ऐसे कई उदाहरण हैं जिनकी आशाओं और आकांक्षाओं को इस योजना ने पंख लगाए हैं। घर होने से समृद्धि और सुरक्षा तो बढ़ती ही है और स्वास्थ्य भी अच्छा रहता है। अपना घर होना सबकी पहली प्राथमिकता होती है। पहले भी होती थी, लेकिन दुर्भाग्य की बात थी कि पहले ये सबसे आखिर में पूरी होती थी और कभी कभी अधूरी ही रह जाती थी, लेकिन अब ऐसा नहीं है। भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या नागरिकांना 2022 पर्यंत स्वतःचं घर अशी एक आगळी वेगळी योजना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्तानं राबवली जात आहे। रस्ते, वीज आणि शौचालय या सुविधांबरोबरच नागरिकांना स्वतःचं घर हे पंतप्रधानांचं स्वप्न पूर्णत्वाला नेण्यासाठी पुढाकार घेतला तो महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी। प्रत्येकाकरता घर देशाचे माननीय पंतप्रधान श्री मोदीजी यांनी 2022 पर्यंत देशातल्या प्रत्येक व्यक्तीला घर द्यायचा संकल्प घेतला आहे आणि त्या संकल्पाची पूर्ती महाराष्ट्रामध्ये व्हावी। विदर्भाची सांस्कृतिक नगरी असा वेगळा परिचय असलेलं अमरावती शहर 2016 या वर्षात अमरावती शहरात अमरावती महानगरपालिकेच्या पुढाकारानं प्रधानमंत्री आवास योजनेचं पहिलं पाऊल पडलं। पंतप्रधान आवास योजनेचं नियोजन आणि कार्यपद्धती ही 4 घटकांमध्ये विभागण्यात आलेली आहे। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अमरावती शहरात घटकनिहाय प्राप्त झालेल्या अर्जांची एकूण संख्या 65,530 इतकी आहे। घटक क्रमांक 1 साठी प्राप्त अर्जांची संख्या 15,584, घटक क्रमांक 2 साठी प्राप्त अर्जांची संख्या 4,624, घटक क्रमांक 3 साठी प्राप्त अर्जांची संख्या 19,863 आणि घटक क्रमांक 4 साठी प्राप्त अर्जांची संख्या आहे 24,459। घटक क्रमांक 1 जमिनीचा साधनसंपत्ती म्हणून वापर करून झोपडपट्ट्यांचा आहे तिथंच विकास करणं, शासकीय मालकीच्या जागेवरील झोपडपट्टी भागात राहण्यास योग्य आणि अबाधित जागेवर अतिक्रमण करून राहणारी कुटुंब या पहिल्या घटकाअंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र असतील। घटक क्रमांक 1 अंतर्गत शासन स्तरावरून महापालिका हद्दीत घोषित झोपडपट्टींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्याच्या अनुषंगानं सर्वांसाठी घर 2022 या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अमरावती महापालिकेच्या हद्दीत असलेल्या 106 झोपडपट्ट्यांपैकी 57 झोपडपट्ट्या शासकीय जमिनीवर असून त्यामधून 35 झोपडपट्ट्यांचं क्षेत्रीय स्तरावर घरनिहाय प्रत्यक्ष सर्वेक्षण पूर्ण झालेलं आहे। अतिक्रमित लेआउट प्रमाणित करण्याकरता
17 झोपडपट्ट्यांचे प्रस्ताव उप अधीक्षक भूमी अभिलेख यांना सादर करण्यात आले आहेत. 8 ऑगस्ट 2019 या दिवशी हनुमान नगरातील 142 अतिक्रमणधारकांना पट्टे वाटप करण्याकरता माननीय जिल्हाधिकारी यांनी आदेशही निर्गमित केले आहेत. घटक क्रमांक 2, कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणं. या दुसऱ्या घटकांतर्गत बँकेमार्फत गृहकर्ज घेऊन नवीन घराचं बांधकाम, घराची सुधारणा आणि नवीन घर घेणं या बाबींचा समावेश आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अल्प उत्पन्न तसंच मध्यम उत्पन्न गटातील लाभार्थ्यांना कर्ज संलग्न व्याज अनुदान योजना अशी ही योजना आहे. घटक क्रमांक 2 ची कार्यवाही बँकेमार्फत राबवण्यात येते. दिनांक 23 ऑगस्ट 2019 पर्यंत 777 लाभार्थ्यांच्या गृहकर्ज खात्यात शासनाकडून अनुदान वळत करण्यात आलं. घटक क्रमांक 3, भागीदारी तत्वावर परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणं. ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा कमी आहे, असं कुटुंब की ज्याचं भारतात कुठंही घर नाही आणि जे भाड्याच्या घरात राहतात, असं कुटुंब या घटकांतर्गत पात्र लाभार्थी असेल. केंद्रीय मान्यता आणि सनियंत्रण समितीनं 860 घरांच्या 61.49 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला 22 जुलै 2016 या दिवशी मान्यता प्रदान केली आणि केंद्राचा ₹5.16 कोटी रुपयांचा निधी दिनांक 22 मे 2019 रोजी प्राप्त झाला. या तिसऱ्या घटकांतर्गत लाभार्थ्यांना शासनाचं अनुदान ₹2.50 लाख तर बांधकामाचं चटई क्षेत्र 30 चौरस मीटर इतकं आहे. आजपर्यंत प्राप्त झालेल्या सर्व अर्जदारांच्या कागदपत्रांची ऑनलाईन तपासणी करून लाभार्थ्यांकडून DD स्वरूपात प्रति अर्जदार 49,000 रुपये इतकी अमानत रक्कम जमा करण्यात आलेली आहे. अमरावती महापालिकेच्या मौजा बडनेरा, बेनोडा, निंभोरा, नवसारी, तारखेडा, म्हसला आणि रहाटगाव इथल्या भूखंडांची निवड करण्यात आलेली आहे. मौजा म्हसला सर्वे नंबर 21 फ इथल्या 54 सदनिकांची प्रत्येकी सदनिका किंमत 9,48,000 रुपये आहे. त्यापैकी 6,49,000 इतका हिस्सा लाभार्थ्यांकडून रितसर प्राप्त करण्याच्या दृष्टीनं अमरावती शहरातील बँकांसोबत समन्वय साधून लाभार्थ्यांना गृहकर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. या कामाचा भूमिपूजन समारंभ 13 जानेवारी 2019 रोजी संपन्न झाला आणि त्यानुसार म्हसला तसंच बडनेरा या साईटवर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली. मंजूर नकाशानुसार मौजा म्हसला इथं 54 सदनिका तर मौजा बडनेरा इथं 41 सदनिकांचं बांधकाम येत्या 6 महिन्यात पूर्ण करण्याचं नियोजन आहे. उर्वरित भूखंडावरील सदनिकांचं काम टप्प्याटप्प्यानं पुढल्या 4 महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. मंजूर 860 लाभार्थ्यांच्या घरकुलाचं बांधकाम पूर्ण करण्याचा अपेक्षित कालावधी अंदाजे डिसेंबर 2020 पर्यंत राहील. घटक क्रमांक 4, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास अनुदान. स्वतःच्या मालकीच्या जागेवर नवीन घराचं बांधकाम याचा या तिसऱ्या घटकात समावेश आहे. 3 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न, शहरात सर्व भागात राहण्यास योग्य तसंच आरक्षण अबाधित जागेवरील स्वमालकीच्या कच्च्या किंवा अर्धपक्क्या घरात राहणारी कुटुंब या चौथ्या घटकाची लाभार्थी असतील. यात 1,662 घरकुलांचं बांधकाम सुरू करण्यासंदर्भात कार्यारंभ आदेश देखील देण्यात आले आहेत. त्यापैकी सध्या 900 घरकुल बांधून पूर्ण झाली आहेत. या घटकांतर्गत लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेला एकूण निधी ₹24.45 कोटी. ऊन, वारा, पाऊस यापासून मानवाचं संरक्षण करतो तो निवारा.